सुप्रभात मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल पुन्हा एकदा. तर मी आलो आहे रत्नागिरीतील माझ्या घरी एका खास कारणासाठी. नुकतंच आमच्या घरामध्ये दोन नवीन मेंबर्स ॲड झालेत, मला जुळी मुलं झालेली आहेत आणि त्यांचा नामकरण विधी सोहळा उद्या संपन्न होणार आहे. नामकरण विधीचा समारंभ आहे त्याचा पूर्णपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि जो कार्यक्रम आहे तो मी ह्या ठिकाणी ठेवला आहे. म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीला हॉल बुक करायचा प्लॅन होता, परंतु लग्न सरायची सीझन असल्यामुळे मला हॉल काही मिळाला नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की घराच्या टेरेसवरच आपल्या भरपूर जागा आहे, तिथेच कार्यक्रम उरकून घ्यावा. हा पहा, टेरेस वगैरे बाबांनी स्वच्छ करून ठेवला आहे. आता मंडप डेकोरेटर्सवाली येतील आणि या ठिकाणी थोडी सजावट करतील आणि उद्या आपला कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. ही पहा आमच्या टेरेसमधून ही आमची परस बाग आहे छोटीशी, ती दिसते. या ठिकाणी विहीर पण आहे आणि इथे काही पामची झाडे आहेत आणि नारळाची झाडे अशी या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. समोर घराचा मोकळा मैदान आहे. या ठिकाणी माझी कार आहे. मित्रांनो, आमची दोन्ही बाळं आहेत, त्यांची एक खास सवय आहे, त्यांची दिनचर्या आहे. ते सकाळी त्यांच्या आजोबांसमवेत पूजेसाठी तिथे त्यांच्या शेजारी बसलेले असतात. त्यांच्या आजोबांची पूजा चालू असते आणि दोघंही ती पूजा एन्जॉय करत असतात. तर ते दृश्य आता आपण जाऊन बघूया. काय रे, काय झालंय? काय रे, आजोबांबरोबर पूजा करताय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. उचलून घेते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्रांनो, या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या जो नामकरण विधीचा व्हिडिओ टाकणार आहे तो पण नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. पुन्हा एकदा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी निसर्ग यात्रे आशिष लाड तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. हरे राम, राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.